11 सप्टेंबर 2001 मंगळवारचा दिवस होता. वेळ सकाळी 8:46. अमेरिकेतल्या न्यूज चॅनल्सवरती अचानक वर्ल्ड ट्रेड सेंटरच्या 110 मजली नॉर्थ टॉवरमधनं येणाऱ्या धुराची दृश्य दिसायला लागली. नेमकं काय घडलंय हे कुणालाच तेव्हा स्पष्ट नव्हतं. सकाळी 9:03 मॅनहॅटनच्या आकाशात आणखीन एका विमानाचा आवाज घुमला आणि पाहता पाहता हे विमान वर्ल्ड ट्रेड सेंटरच्या साऊथ टॉवरवरती जाऊन आदळलं. जगभरातल्या लोकांनी लाईव्ह टेलिकास्टवरती हे भयानक दृश्य पाहिलं. ओसामा बिन लादेनच्या अल कायदा या दहशतवादी संघटनेनं हे हल्ले केले होते. 19 दहशतवाद्यांनी 4 विमानं हायजॅक केली आणि त्यांचा अस्त्रासारखा वापर केला. न्यूयॉर्कमध्ये हे सगळं घडत असताना सकाळी 9:37 वॉशिंग्टनमधल्या पेंटागॉन या अमेरिकेच्या संरक्षण विभागाच्या इमारतीवरती तिसरं विमान धडकलं. तर सकाळी 9:59 न्यूयॉर्कमधल्या ट्विन टॉवर्सपैकी पहिला टॉवर कोसळला. 10:03 पेन्सिल्वेनियामध्ये आणखीन एक विमान कोसळलं. या विमानातल्या लोकांनी हायजॅकर्सशी झुंज दिली होती आणि विमान एका मैदानात क्रॅश झालं. अमेरिकन काँग्रेस या विमानाचं टार्गेट असण्याचा अंदाज होता. सकाळी 10:28 न्यूयॉर्कमधला वर्ल्ड ट्रेड सेंटरचा दुसरा टॉवर देखील कोसळला. या 2 तासात 2,977 लोकांचा बळी गेला. हे लोक फक्त अमेरिकन नाही तर जगभरातल्या 77 देशांचे नागरिक होते. या ट्विन टॉवर्समधनं बचावलेले लोक इथले फायर फायटर्स यापैकी अनेकांना त्या टॉक्सिक धूर आणि ढिगाऱ्यामुळे नंतरच्या वर्षात अनेक गंभीर आजार झाले. ग्राउंड झिरो म्हणजे जिथे हे ट्विन टॉवर्स होते तिथे आज 1 वर्ल्ड ट्रेड सेंटरचा फ्रीडम टॉवर उभा आहे आणि तिथेच 9/11 मेमोरियल देखील आहे. या हल्ल्यांच्या महिन्याभरातच अमेरिकेने अल कायदा आणि बिन लादेनच्या विरोधात अफगाणिस्तानवरती हल्ला केला आणि त्यानंतर 10 वर्षांनी 2011 पाकिस्तानातल्या अबोटाबादमध्ये ओसामा बिन लादेन मारला गेल्याचं अमेरिकेचे तेव्हाचे राष्ट्राध्यक्ष बराक ओबामा यांनी जाहीर केलं.